आज मी तुम्हाला यमदीपदान का व कसे करावे आणि त्याचे महत्त्व काय हे सांगणार आहे. पण त्याआधी आपण यमदीपदानसाठी लागणारा दिवा करून घेऊया. इकडे गव्हाच्या पिठाचं कणिक घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, हा पिठाचा गोळा आपल्या इकडे तयार झाला आहे. त्याला मी इकडे एका प्लेटमध्ये ठेवतोय. आता मी इकडे ना एकच दिवा करून दाखवणार आहे. कोणाकडे पाच दिवे वगैरे पण करतात, पण आमच्याकडे असं एक दिवा करायचीच पद्धत आहे. तर आता आपण या मधोमध दाब देऊन ना आपण दिव्याचा आकार करून घ्यायचा आहे. आपण एकच छान असा मोठा दिवा करतोय. इकडे मी प्लेटमध्ये ठेवलंय, केळीच्या पानावर वगैरे ठेवलं ना तरी देखील चालतो. हे बघा, छान असा आपण दिवा तयार करून घेतलंय. आता यामध्ये आपण वात टाकून घेऊया. इकडे मी गोड तेल वापरलंय दिव्याला. तिळाचं तेल वापरलं, राईचं तेल वापरलं तरी देखील चालते. त्याचबरोबर यात तेलसुद्धा टाकून घेऊया. हा आपला दिवा इकडे तयार झालाय. हे आपण यमदीपदान करण्यासाठी म्हणून साहित्य पूजेचं घेतलेलं आहे. आता हे यमदीपदान कधी करावं? तर आश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी 6 ते 8 मध्ये आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. यावर्षी 13 नोव्हेंबर शुक्रवारी धनत्रयोदशी आहे, त्या दिवशी हे यमदीपदान करायचं आहे संध्याकाळच्या वेळी. आता हे यमदीपदान का करावं? तर हे यमदीपदान करण्याचं कारण असं, तर या दिवशी आपण यमाची पूजा किंवा यमाला मान देण्यासाठी म्हणून हे यमदीपदान करायचं असते. तर तेव्हा असं असते की हा जो दिवा आहे ना, ह्याचं हे मुख आहे हे दक्षिणेला असावं. इतर वेळी आपण दक्षिणेला दिवा लावत नाही, पण या दिवशी जेव्हा हे यमदीपदान करायचं असते तेव्हा दक्षिणेला दिव्याचं मुख असावं आणि आपण यमदेवतेला हा दिवा लावून प्रार्थना करायची. आपल्या घरच्यांचं आयुष्य व्यवस्थित राहावं आणि अकाल मृत्यूचं संकट आहे ते टळून निघावं, याकरता हे यमदीपदान केलं जाते. आणि अगदी साधं सोपं सिंपल आहे. हा जर असा कणकेचा दिवा तुम्ही करू नाही शकले तर मातीचा दिवा घेतला तरी देखील चालणार आहे. तेलसुद्धा तुम्ही कोणत्याही वापरलं तरी देखील चालेल. आता आपण हे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. या दिव्याचं मुख आपण दक्षिण दिशेला करून घेतलं आहे. आता आपण तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता या दिव्याला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याचसोबत आता आपण इकडे एक सफेद फूल वाहून घ्यायचं आहे दिव्याला. सफेद फूल वाहिलेलं जास्ती चांगलं म्हणून सफेद फूलच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इकडे बत्तासा किंवा खडीसाखर किंवा साखरेचा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे, तो सुद्धा आपण इकडे ठेवून घेऊया. उदबत्ती ओवाळून घ्यायची, हात जोडून यमदेवाला प्रार्थना करून घ्यायची आहे की आपल्या कुटुंबावर, आपल्या परिवारावर कोणावर देखील हे अकाल मृत्यूचं संकट कधीच येऊ नये आणि सगळ्यांचं आयुष्य व्यवस्थित जाऊ दे, सगळ्यांना सुख समृद्धी द्यावी आणि कृपेचा आशीर्वाद नेहमी सगळ्यांवर असावा. असं हात जोडून आपण प्रार्थना करून घेतली की हे यमदीपदान आपलं झालं. आता या यमदिव्याला आपण बाहेर, घराच्या बाहेर लावायचं असते, घरात लावायचा नसतो. फ्लॅट सिस्टम मध्ये टेरेस वगैरे असेल तर तिकडे लावला तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला हा यमदीपदानचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. आणि अशाच काही छान छान व्हिडिओजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा.